मनसेचे उमेदवार नितीन भोसले यांनी बडी दर्गात फुलांची चादर अर्पण करून परिसरातून प्रचार रॅली काढली. नागरिकांशी संवाद साधत भेटीगाठी घेत समस्या जाणून घेण्यावर त्यांनी भर दिला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नाशिक मध्यचे उमेदवार नितीन भोसले यांनी गुरुवारी जुन्या नाशिक मध्ये असणाऱ्या बडी दर्गात फुलांची चादर अर्पण करून आशीर्वाद घेत आपल्या प्रचाराला सुरुवात केली. झुंजार, तडफदार आणि तरुण नेतृत्व अशी ओळख असलेल्या नितीन भोसले यांनी आपल्या प्रचारातून नागरिकांच्या भेटीगाठी घेण्यावर भर दिला असून गुरुवारी त्यांनी जुन्या नाशिक मधील परिसरात फिरून आपला प्रचार केला. या प्रसंगी त्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. सय्यद शाह हुसेनी बाबांच्या चरणी आज आम्ही प्रार्थना करून चादर चढवून आमच्या प्रचाराची सुरुवात आजपासून केलेली आहे आणि आम्हाला खात्री आहे की बाबा आम्हाला यश नक्की देणार. याच्या अगोदरही महानगरपालिकेच्या 2 निवडणुकींच्या वेळेस आम्ही या ठिकाणाहून सगळ्यात प्रथम चादर चढवली होती आणि दोन्ही वेळेस आमच्या पदरामध्ये बाबांनी यश टाकलं आणि ह्या निवडणुकीमध्ये सुद्धा आमची चादर बाबांच्या चरणावरती पहिल्यांदा गेली, त्यामुळे मला खात्री आहे की आमचा विजय निश्चित होणार. अत्यंत चांगला आहे आणि लोक बोलून बोलून या ठिकाणी आदरणीय राजसाहेबांवरती विश्वास व्यक्त करतायत की ज्या पद्धतीनं ह्या देशातील सगळ्या प्रश्नांवरती राजसाहेब आक्रमकपणे आपले विचार मांडतायत, ते जनतेला पटतायत आणि म्हणून मला खात्री आहे की लवकरच आमच्या जेव्हा सभा होतील त्यानंतर अजूनही वातावरण प्रचंड प्रमाणात पॉझिटिव्ह होईल. नाशिक मध्यचे उमेदवार आदरणीय नितीन नाना भोसले यांनी आज सकाळी कुलदैवताचं दर्शन घेऊन आणि खऱ्या अर्थानं आज नाशिकच्या शहनशाह सय्यद सादिक शाह हुसेनी बाबा यांच्या दर्ग्याला चादर अर्पण करून खऱ्या अर्थानं त्यांनी आज प्रचाराला या ठिकाणी सुरुवात केलेली आहे आणि मला खात्री आहे नाशिकमधील जनता 21 तारखेला नितीन नाना त्यांना प्रचंड मताने विजयी करणार आहे. आम्ही जो जुन्या नाशिकमध्ये घरोघरी प्रचार करतो आहे, लोकांचा उत्साह बघता मागचे हे विद्यमान जे आमदार असतील आणि त्यांच्यासमोर अजून काही पक्षाचे आमदार आमदारकीसाठी उभे आहेत, त्या सर्व जनतेमध्ये नितीन नानाविषयी आपुलकी आहे. नितीन नानाविषयी भोसले घरानं गेल्या 100 वर्षापासनं ह्या जुन्या नाशिकामध्ये लोकांच्या सुखादुखामध्ये अडीअडचणीमध्ये धावून येतं आणि लोकांनी ठरवलं आहे येणाऱ्या 21 तारखेला महाराष्ट्र निर्माणचे आमच्या पक्षाचे उमेदवार आदरणीय नितीन नाना भोसले विजय झाल्याशिवाय राहणार नाही. आदरणीय नितीनजी भोसले यांच्या प्रचारार्थ बडी दर्गे इथे आम्ही चादर चढवली आहे. बाबांच्या आशीर्वादाने आज आम्ही प्रचाराला सुरुवात केलेली आहे. आम्ही निवडणुकीमध्ये याकरता उतरलो का नाशिकचा विकास, नाशिकमध्ये जे वैभवशाली काम झाले, अभिनव काम झाले, त्या कामाची पावती म्हणून नाशिककर नितीन नाना भोसले यांना प्रचंड मताने निवडून देतील. कारण या बाबांचा आशीर्वाद बडेदर्गेमध्ये येऊन नितीन नानांनी आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी घेतला आहे, नाशिकच्या विकासामध्ये भर पडणार आहे. नितीन नाना भोसले यांचा प्रचंड मताने विजय होणार यामध्ये तिळमात्र शंका नाही. येणाऱ्या 21 तारखेला सर्व बंधू भगिनी मातांनी प्रचंड मते रेल्वे इंजिन या निशाणीचं बटन दाबून भोसले यांना प्रचंड मताने निवडून द्यावे असे नम्र निवेदन करतो आणि सर्वांना कळकळीची विनंती करतो की एक बटन इंजिन रेल्वे इंजिनवर दाबा. यावेळी त्यांच्या समवेत माजी महापौर अशोक मुर्तडक, सलीम मामा शेख, डॉक्टर प्रदीप पवार, शहराध्यक्ष अंकुश पवार यांसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. वेद न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट प्रथमेश खरात, नाशिक.